प्रोग्राममध्ये आपलं स्वागत आहे. खरं पाहिलं तर या कोरोना आजारामुळे आपण एकमेकांना प्रत्यक्ष वर्गामध्ये भेटू शकत नाही. आशा करूया हा आजार लवकरात लवकर कमी व्हावा आणि आपण परत एकदा वर्गामध्ये वर्ग अध्यापन करण्यासाठी वर्ग अध्ययन करण्यासाठी परत भेटूया. या चालू शैक्षणिक वर्षामध्ये आपलं शैक्षणिक नुकसान होऊ नये याच्याकरिता अशा पद्धतीनं आपण ऑनलाईन माध्यमातून एकमेकांना भेटणार आहोत. यावर्षी आपल्याला आपल्या पुस्तपालन व लेखाकर्म यामध्ये पहिलं चॅप्टर हे भागीदारीची अंतिम खाती आहे. मित्रांनो, आपण इयत्ता 11वीला स्वामित्व संस्थेची वित्तीय विवरणे अभ्यास. या स्वामित्व संस्थेच्या वित्तीय विवरणामध्ये आपण काय काय पाहिलं बरं? आपण पाहिलं की व्यापार खाते कशा पद्धतीने तयार करायचे, व्यापार खाते तयार करून त्यावरून ढोबळ नफा काढला जातो, हा ढोबळ नफा लक्षात घेऊन नफा तोटा खाते कशा पद्धतीने तयार करायचे आणि नफा तोटा खाते तयार करून यावरचा जो शुद्ध नफा आहे हा शुद्ध नफा लक्षात घेऊन आणि एकंदरीत चालू वर्षामध्ये एकूण संपत्ती आणि एकूण देयता यामध्ये जी काही वाढ घट झालेली आहे हे लक्षात घेऊन आपण ताळेबंद तयार करत होतो. इथपर्यंत आपण इयत्ता 11वी असतो. या 12वीच्या फायनल अकाउंटमध्ये, त्याला आपण भागीदारीचे अंतिम खाते असं आपण म्हणतो, यामध्ये देखील आपल्याला अशाच पद्धतीनं व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद तयार करायचं आहे. मग फरक काय याच्यामध्ये? आपल्या चॅप्टरचं नाव आहे भागीदारीची अंतिम खाते. म्हणजेच याचाच अर्थ, जसं इयत्ता 11वीला स्वामित्व संस्थेची वित्तीय विवरणे होते ज्यामध्ये फक्त एकच व्यापारी तो एकटाच मालक होता, परंतु यावर्षी या भागीदारीच्या अंतिम खात्यांमध्ये मात्र आपल्याला इथे एक किंवा त्यापेक्षा जास्त, म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त, जसं आपण म्हणतो भागीदारीची व्याख्या करत असताना की दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येऊन नफा कमविण्याच्या उद्देशाने आपापसात करार करून ज्या संस्थेची निर्मिती केलेली आहे त्याला आपण भागीदारी संस्था असं आपण म्हणतो. म्हणजेच दोन व्यक्ती एकत्र येतात याचाच अर्थ त्या ठिकाणी नफा तोट्याची विभागणी ही अर्थात आली. मग आपण पूर्वीच्या प्रक्रियेप्रमाणे व्यापार खाते तयार केले, नफा तोटा खाते सुद्धा तयार केले. जसं स्वामित्व संस्थेच्या वित्तीय विवरणामध्ये नफा तोटा खाते तयार करून त्यावर फक्त शुद्ध नफा काढून आपण लगेचच तो ताळेबंदामध्ये भांडवल निधीमध्ये अधिक करत होतो. पण इथे मात्र आपल्याला तसं करायचं नाही. इथे काय करायचं आहे की व्यापार खाते तयार करून ढोबळ नफा काढायचा, ढोबळ नफा हा नफा तोटा खात्याला ट्रान्सफर करायचा, स्थानांतरित करायचा आणि मग सर्व अप्रत्यक्ष खर्च आणि अप्रत्यक्ष उत्पन्न लक्षात घेऊन आपल्याला शुद्ध नफा काढायचा आहे. आणि हा शुद्ध नफा जे दोन किंवा तीन जे काही भागीदार असतील त्या भागीदारांना त्यांनी ठरविलेल्या प्रमाणामध्ये त्या नफ्याचा आपल्याला वाटप करायचं आहे. आणि म्हणून आज आपण नफ्याची विभागणी कशा पद्धतीने केली जाते या अभ्यासणार आहोत. पहा, भागीदारीच्या करारातील तरतुदीप्रमाणे ज्याप्रमाणे करारामध्ये ठरलेलं आहे की मग ते भांडवलाच्या प्रमाणात असेल, मग ते 2:3, 3:2, 5:7 जे काही प्रमाण ठरलेलं आहे त्या प्रमाणामध्ये आपल्याला तो नफा तोटा त्यांना विभागून द्यावा लागेल. दुसरी गोष्ट, भागीदारीच्या करारामध्ये जर नफा तोटा वाटपाविषयी कुठल्याही प्रकारचा उल्लेख नसेल तर त्या ठिकाणी असं गृहीत धरलं जातं की आता त्या दोघांनाही जे नफा असेल किंवा तोटा असेल जो व्यवसायाला होईल तो भागीदारीच्या करारामध्ये उल्लेख नसल्यामुळं त्याचं वाटप हे समप्रमाणामध्ये होईल. पा, भागीदारीच्या करारातील तरतुदीप्रमाणे आपण लक्षात घेऊ. उदाहरणार्थ राजेश आणि रोशन हे 3:2 या प्रमाणामध्ये आपला नफा तोटा विभागून घेतात. समजा त्यांना चालू वर्षामध्ये रुपये 15,000 नफा झालेला आहे असं आपण गृहीत धरू. आता हा 15,000 नफा त्यांना कोणत्या प्रमाणात वाटून द्यायचा आहे बरं? आपल्याला तो नफा त्यांना 3:2 या प्रमाणात वाटून द्यायचा. मग हे 3:2 प्रमाण कशा पद्धतीनं आपण काढायचे ते पाहूया. ठीक आहे, पहा, राजेशचा नफ्यातील हिस्सा बरोबर एकूण नफा गुणिले
त्याचा नफ्यातील हिस्सा. आता त्याचा नफ्यातील हिस्सा किती आहे? 3-2 म्हणजे प्रथम नाव कोणाचं आहे? राजेशचं. आणि नंतर कोणाचं आहे? रोशनचं. याचाच अर्थ जर 5 रुपये नफा झाला, 3 आणि 2, 3 अधिक 2 = 5 म्हणजे 5 रुपये नफा झाला तर राजेशला 3 रुपये मिळतील आणि रोशनला 2 रुपये मिळतील. याप्रमाणे आपण त्याची विभागणी करणार आहोत. म्हणजे काय? राजेशचा नफ्यातील हिस्सा बरोबर आहे 15,000 × 3/5. आता 15,000 × 3/5 जेव्हा आपण याचं कॅल्क्युलेशन करूया त्यावेळेस 5 × 1 = 5, 5 × 3 = 15 आणि 3 × 3 = 9 म्हणजे राजेशचा नफ्यातील हिस्सा हा किती आला बरं? 9,000. तसंच रोशनचा नफ्यातील हिस्सा कडू आपण त्याच पद्धतीनं 5 × 1 = 5, 5 × 3 = 15 आणि 3,000 × 2 = 6,000 म्हणजेच रोशनचा नफ्यातील हिस्सा जो 15,000 चालू वर्षामध्ये नफा झाला असं आपण गृहित धरलं होतं त्यामधील हिस्सा किती असेल त्याचा? 6,000. म्हणजेच राजेशचा रुपये 15,000 नफ्यातील हिस्सा हा रुपये 9,000 आणि रोशनचा नफ्यातील हिस्सा हा रुपये 6,000. आता हे झालं कॅल्क्युलेशन. याच्या पुढे काय करायचं? अगदी सोपं आहे. नफा तोटा खाते तयार केल्याच्या नंतर अर्थात नफा आला म्हणजे नफा तोटा खात्याची जमा बाजू जास्त आली आहे. मग नावे बाजूला आपण काय करणार? कोणकोण भागीदार आहेत? राजेश आणि रोशन या दोघांनाही या नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला आपण तो नफा विभागून देणार आहोत. इथं आपण लिहिणार नावे बाजूला शुद्ध नफा आणि त्याच्या खाली लिहिणार राजेशचा हिस्सा 9,000, रोशनचा हिस्सा रुपये 6,000 आणि मग या दोघांची बेरीज बाहेरच्या कॉलमला आपण 15,000 रुपये घेणार आहोत. आणि हे 15,000 रुपये आपल्याला काय करायचे आहेत? त्यांच्या त्या त्या भांडवल खात्यामध्ये म्हणजे ताळेबंदाच्या देयता बाजूला आपलं प्रथम पद कोणतं असतं? भांडवल खाते. त्या भांडवल खात्यामध्ये जेव्हा राजेशचं भांडवल येईल त्या राजेशच्या भांडवलामध्ये रुपये 9,000 नफा अधिक होईल. त्याच्याच खाली आपण कोणाचं भांडवल घेतो? रोशनचे भांडवल खाते. त्या रोशनच्या भांडवल खात्यामध्ये त्याला आलेला नफा रुपये 6,000 त्याच्या भांडवलामध्ये आपण काय करूया? अधिक करूया आणि त्यांच्या भांडवलांच्या बेरजा ह्या बाहेरच्या कॉलमला घेऊया. ठीक आहे. अशा पद्धतीने म्हणजे आपण इयत्ता 11वीमध्ये जे व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद शिकलो ते भागीदारीची अंतिम खातीमध्ये अगदी जसाच तसा आहे. फक्त फरक कुठे आहे की इथे स्वामित्व संस्था नाही, इथे भागीदारी संस्था आणि भागीदारी संस्था असल्यामुळे त्या ठिकाणी एकापेक्षा जास्त भागीदार म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती असू शकतात. त्यांच्या करारातील तरतुदीप्रमाणे किंवा जर काही उल्लेखच नसेल तर समप्रमाणामध्ये अर्थात आता राजेश आणि रोशन हे 3-2 या प्रमाणामध्ये नफा तोट्याचं वाटप करावं असं त्यांनी ठरवून दिले. म्हणजे त्यांचा भागीदारीचा करार काय म्हणतोय की जर 5 रुपये नफा झाला तर एकाला 3 रुपये आणि एकाला 2 रुपये मिळतील. परंतु हे क्रमांक 2 प्रमाणे भागीदारीच्या करारामध्ये जर कुठल्याही प्रकारची तरतूद नसेल तर त्या ठिकाणी मात्र आपण सरळ तो नफा किंवा तोटा समप्रमाणामध्ये विभागून द्यायचा असतो. म्हणजे राजेश आणि रोशनला जर हे प्रमाण दिलेलं नसेल तर 15,000 आपण समप्रमाणामध्ये विभागून देऊ शकतो. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण प्रत्यक्ष जेव्हा आपण फायनल अकाउंटला सुरुवात करूया तेव्हा आणखी उदाहरणं घेऊन आपण त्याच्यामध्ये ही संकल्पना जास्त चांगल्या प्रकारे समजू. ठीक आहे.